शिंदेगाव येथे आज दुपारी फटाक्याच्या गोदामाला भीषण आग लागली असून आगीत गोडाऊन भस्मसात झाले आहे. यात एक कामगार भाजला असून त्यास रुग्णालयात दाखल केले तर काही कामगार गोडाऊन मध्ये अडकल्याची भीती आहे. चंद्रकांत शिवलाल विसपुते व गौरव चंद्रकांत विसपुते राहणार देवळाली गाव यांचे शिंदेगाव येथे श्री स्वामी समर्थ फटाके नावाने गोडाऊन आहे. येणारे सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर लाखो रुपयाचे फटाके विसपुते यांनी भरून ठेवले होते. आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास काही अज्ञात कारणावरून आग गोडाऊनला लागली. आग लागताच फटाक्यांना त्याची झळ लागली. क्षणात ध्वनीने रुद्ररूप धारण केले. धुराचे मोठे लोळ दूरवरून दिसू लागले. घटनास्थळी सामाजिक कार्यकर्ते अग्निशमक दल तत्काळ पोहोचले. नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी व पथक घटनास्थळी रवाना झाले. या आगीत एक जण गंभीर भाजला असून 2 ते 3 जण गोडाऊन मध्ये अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. माझं नाव मयूर दिलीप पवार आणि आमची शिंदेगावला फटाकड्याची स्वामी समर्थ कंपनी आहे विस्कुते सारांची. फटाकड्याची गाडी खाली होण्यासाठी आली होती 12 वाजेच्या दरम्यान. तर आमची गाडी खाली करायचं काम त्याच्यात आमचे 2 जण होते त्यांना लागलेलं आहे आणि बाकी सगळे सुखरूप आहे. हे माझे वडील आहेत दिलीप पवार म्हणून. कामगार होते 10 जण होते. अन्न 2 अन्न गाडीवाले धरून आणि 8 कामगार 10 जण होते. जखमी फक्त 2 माझ्या पायाला आणि त्या एकाच छातीला लागलेलं आहे. एक अन्न गावाला पायाला लागलेलं आहे त्याला जास्त लागलेलं आहे. तो ड्रायव्हर आहे साधारण नाही माझा अंदाज आहे कोटीच्या घरात मालिक भरपूर पूर्ण गाडून फुल भरलेले होते सगळे फटाकडे शिवकाशी तमिळनाडू. हो शिवकाशी शिवकाशी तमिळनाडू मध्ये फिरून येतो सगळा माल. होलसेल डीलर आहे इथं सर्व. नाही नाही रोज गाडी कंटिन्यू चालू असत एक एक गाडी येत राहते कंपनी जायला होती त्या ठिकाणी रात्रभर आम्ही जागरण करून त्या ठिकाणी बरेच सहकार्य करून शेजारी शेतकरी लोक राहतात. परंतु आमची मागणी ग्रामपंचायतीने अशी राहील त्या नाशिक परिसरामध्ये समजा जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जशा अशा छोट्या छोट्या ग्रामपंचायत एमआयडीसी आहे त्या ठिकाणी फायर ब्रिगेडला शासनाने द्यावा आणि त्या ग्रामपंचायतने काही सहकार्य करून त्या ठिकाणी हे अग्निशामक दलाच्या गाड्या घेण्यात यावा असा आम्ही प्रस्ताव त्या दिवशी उदय सावंत त्यांच्याकडे मांडला. निमाच्या बैठकीत आमचे सरपंच बाजीराव आम्ही होतो त्या ठिकाणी मांडला आम्ही आणि त्यांनी मान्य केलं उदय सावंत अत्यंत गरज आहे या गोष्टीची कारण छोट्या ग्रामपंचायतींना प्रती अग्निशामक दलाच्या गाड्या परवडू शकत नाही अशी सुद्धा मागणी आम्ही त्या ठिकाणी त्यांनी हा विचार करू त्या ठिकाणी सांगितले. आणि परत एकदा आम्ही आता निमाची बैठक घेऊ सर्व इंडस्ट्रीची बैठक घेऊन हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. ही दुसरी घटना शिंदे गावाशी घडलेली हा निर्णय घेण्यात येईल. शिंदे यामध्ये साठी निमाच्या माध्यमातून निमाच्या माध्यमातून इथं जे इंडस्ट्रीयल लोक आहेत निमाचे बरेचसे लोक सभासद झालेले आहेत त्यांच्या माध्यमातून निमाचे इथे ऑफिस होते आणि ते ऑफिस आणि ग्रामपंचायत आणि निमाचे पदाधिकारी सभासद यांच्या माध्यमातून 2 अग्निशामक दलाच्या गाड्या आम्ही खरेदी करतो. हा झोन आहे अधिकृत हे नाही आहे तसे शासनाची माळेगावला एमआयडीसी तसं नाही हा फक्त झोनिंग आहे इंडस्ट्रीयल झोनिंग आहे केमिकल झोनिंग तसं असं शासनाचे प्लॉट नाही खाजगी प्लॉट पाडून त्याच्यामध्ये इंडस्ट्री आलेली आहे. अधिकरणात जसं कंपनीचं उत्पादन असेल त्या पद्धतीने ते घेत असेल ना ग्रामपंचायतीची परमिशन घेतात आमदार. परंतु हा जो जसं माळेगाव एमआयडीसी आहे आंबाडे सातपूर आहे तसा हा हे नाहीये औद्योगिक विकास महामंडळ म्हणतो आपण तसं नाहीये. ही खासगी याच्या क्षेत्रामध्ये प्लॉट पाडून तिथे इंडस्ट्री राहिलेली आणि त्याला सुरुवातीपासून जर पहिले थोड्या कंपन्या होत्या आता वाढत वाढत आता बऱ्यापैकी वाढले काही केमिकल कंपन्या आल्या काही छोटे मोठे उद्योग आले त्या माध्यमातून आम्ही त्यांना कशा सुविधा पुरवता येईल आम्ही हा प्रयत्न करतो. याला गाव गावाचा काही संबंध नाही याला जो इंडस्ट्रीयल ज्यांनी कंपनी टाकलेली आहे त्याला सुद्धा एक कंपनी मालक आहे तो बी काही प्रमाणात जबाबदार आहे आलं लक्षात. त्याला समजा तो घेतो तिकडनं इकडनं सगळ्या त्या विभागाकडून परमिशन घेतो परंतु त्याचं पालन पूर्णपणे करतात असं काही नाहीये त्याच्यामुळे दुर्घटना घडतात. पायरच्या ज्या आठी शर्ती त्या पाळल्या पाहिजे ना त्याच्यामुळे दुर्घटना घडता अशा.